फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल। आज अपन पाहणार आहोत क्लास फर्स्ट मराठी वर्कशीट। आज अपन मराठी उजळणी पाहणार आहोत। मुलांची रेगुलर प्रॅक्टिस साठी अशा वर्कशीट करून घ्यायला हव्यात। चला तर मग पाहूया। प्रश्न पहिला आहे, सारखी अक्षरे जोडा। तर झ झशी जोडायचं आहे, अ अशी, म मशी जोडायचं आहे, ग गशी। मुलांना अक्षरांची ओळख होते। सेकंड क्वेश्चन पाहूया, चित्र व शब्द यांच्या जोड्या लावा। पहिला आहे घर, घराशी, बदक, कमळ आणि पान। चित्र पाहून शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत। नेक्स्ट पाहूया, आगगाडीच्या डब्यावरील चित्र पाहून शब्दातील पहिल्या अक्षराच्या जोड्या लावा। तर पहिलं चित्र कोणतं आहे, चरखा। दुसरं आहे उखळचं उ, कपचं क, धनुष्यचं ध। आपण अशी एक वर्कशीट देऊ शकतो। नेक्स्ट पाहूया, योग्य उत्तर निवडा। तर बाहुली, सदाफुली, फुगा दिलेला आहे। आपल्याला योग्य तो शब्द निवडून त्या ठिकाणी लिहायचा आहे। पहिले आहे बाहुली, नंतर सदाफुली, नंतर फुगा, नंतर आहे दुकान, नंतर आहे मुलगा, नंतर आहे गुबड। आपण अशी वर्कशीट दिल्यामुळे मुलांना चित्रावरून नावं समजतात। नेक्स्ट पाहूया, खालील व्यंजनामध्ये घ या अक्षराला ओळखा। तर खालती काही व्यंजन दिलेले आहेत, त्यामधील आपल्याला घ हे अक्षर ओळखायचं आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचं व्यंजन देऊन, अशी मिक्स अक्षरं देऊन त्याला गोल करायला लावू शकता, जी व्यंजनांची ओळख व्यवस्थितरित्या होऊ शकते। मी ते घ घेतलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, खालील व्यंजनामध्ये च या अक्षराला। मी ते आणखी एक व्यंजन घेतलेलं आहे, च। तुम्ही अशी वर्कशीट देऊन मुलांची उजळणी करून घेऊ शकता। नेक्स्ट पाहूया, चित्र बघून योग्य अक्षर निवडा। तर काही चित्र दिलेले आहेत, आपण पहिलं अक्षर ओळखायचं आहे। पहिला आहे घसरगुंडी, त्याला घ ला, नंतर च, नंतर घड आहे, नंतर चटई, च ला, अशा प्रकारे आपण वर्कशीट देऊ शकतो। नेक्स्ट पाहूया, चित्रे पहा आणि त्यांचे पहिले अक्षर जोडा। तर पहिलं काय आहे, उशी, उशी जोडायचं। नंतर आहे घराचं चित्र, घशी, दप्तर, दशी, चमचा, चशी, भारत, भशी, ससा, सशी। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, समानार्थी शब्द लिहा। तर खालती काही चित्र दिलेले आहे, ती चित्र पाहून आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहेत। तर पहिला आहे आकाश, आकाशला पण समानार्थी शब्द गगन आणि अंबर आहे। नदीला सरिता, आईला माता, पक्ष्याला आपण खग आणि विहंगही म्हणतो। आपण अशा वर्कशीट देऊन मुलांच्याकडून डेली प्रॅक्टिस करून घेऊ शकतो। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।